अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मैं इस मुल्क के वजीर आजम नरेंद्र मोदी साहब, अमित शाह, देवेंद्र फडणवीस साहब, एकनाथ शिंदे साहब, नीचे आ जाना भाई, आप सबको मैं इतराफ कहना चाहता हूँ। भैया तुम मीडिया वाले बताइए कि नीचे बजा रहे हैं, बदलना था, नीचे बजा रहे हैं, चालू ना कर, नीचे बजा रहे हैं, नीचे बजा रहे हैं। 2014 से 2019 तक महाराष्ट्र में तुम्हारी हुकूमत थी, दिल्ली में तुम्हारी हुकूमत थी, उस वक्त तुम्हें याद नहीं आया जब अपनी आंखें उठने वाली थी, हुकूमत खत्म होने वाली थी, आखिरी दिन उद्धव ठाकरे साहब को ये याद आता है कि मुझे अपने बाप का सपना पूरा करना है। आखिरी दिन उसके बाद महज दो मिनिस्टर, मुख्यमंत्री, दूसरा उप मुख्यमंत्री, दोनों बैठते हैं, फैसला कर लेते हैं कि हमें इस शहर का नाम बदलना है। मैं तुम्हारी घटिया सियासत को जूती पे मारता हूं। त्या जलील ची नौटंकी चालली आहे, त्यांचा जनाधार मुस्लिम समाजामध्ये सुद्धा नाही आहे आणि सर्व मुस्लिम समाज त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आहेत आणि महाविकास आघाडी बरोबर असल्यामुळे त्या ठिकाणी जी बी टीमचे मालक जे आहे यांचे ते सगळं राजकारण या ठिकाणी घडून आणतात। आणि मला या ठिकाणी सांगायचं की आम्हाला अभिमान आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्या ठिकाणी डिक्लेअर केल्यानंतर आम्ही कुठलाही जल्लोषण कुठेही त्या ठिकाणी हे वातावरण असं खराब होईल किंवा कोणाचं मन दुखवलं असं आम्ही वागलं नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे। परंतु प्रत्यक्षात काय झालं की यांचेच दोन आमदार त्या ठिकाणी ती औरंगजेबाची कबर फेकून द्या, हो तोड द्या, हे द्या, त्या असं वातावरण खराब केलं त्यांनी आणि त्याच्यामुळे तो जो MIM बरोबरचा जो मुस्लिम समाज आहे तो त्या ठिकाणी चिघळला आणि त्या ठिकाणी तो जास्त भडकून त्या भडकवल्यामुळे त्या ठिकाणी तो मैदान उतरायला लागला, म्हणून त्या ठिकाणी वातावरण खराब करणं आणि हे सगळं वातावरण खराब करण्याचं काम त्या ठिकाणी इम्तियाज जलील करतो आहे। हे इम्तियाज जलील ला आणि बाकीचे इथले काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते त्यांना हे सगळं माहिती आहे आणि सगळ्या समाजाला माहीत झालं की हा आपल्या स्वतःच्या कामासाठी नौटंकी करतो आणि ही बी टीम आहे, त्या बी टीमचे मालक जे यांना मदत करतायत आणि त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात, कारण हे सगळे लोक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अगेन्स्ट गेलेले आहेत मुस्लिम समाजाचे लोक। मग परत त्या ठिकाणी वाद निर्माण करायचा हिंदू आणि मुसलमानामध्ये आणि त्या ठिकाणी परत म्हणजे नाही BJP सपोर्ट करताना शिवसेनेला सपोर्ट करत असतील पण तेही होऊ नये, गावात दंगे बिंगे फसाद करावा असा पूर्णपणे डाव ह्या लोकांचा आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की इथे गावात कालच आम्ही SCP भेटलो, त्यांना सांगितलं शांतता ठेवायला पाहिजे आणि शांतता ठेवून औरंगजेबाचा फोटो बिटो कधी काय, मला या ठिकाणी सांगा की औरंगजेबाचं नाव कधी यांच्या मुलांच्या नावाने आहे का, कधी कोणतंच नाही, त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा नाव नाही। ते औरंगजेब हा इतका दुष्ट होता कारण त्यांनी हिंदूंना तर त्रास दिला पण मुस्लिम समाजाला पण त्रास दिलेला आहे आणि म्हणून त्याचं काही इतकं नाव ते काही घेत नाही कधीच। आणि म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न इम्तियाज जलीलचा होतो आणि आता इम्तियाज जलीलचं हे नाटक गृह खात्याने म्हणजेच आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे पूर्णपणे संपवावं आणि शहरातले वातावरण जे काही चांगलं आहे ते वातावरण खराब करण्याचा जो प्रयत्न करत आहेत तर ते त्या लोकांवर त्या ठिकाणी कारवाई करावी असे माझे स्पष्ट मत आहे।
हमला खवातीन और औरतों के दिगर इमराज नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश बाद पान बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स आनिया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर चावल वाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलूर नाका नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस फ्रूट मार्केट के सामने माल्टिकरी रोड कामठा नांदेड़। दाखिलों के लिए डोनेशन नहीं वाजबी फीस आला तालीम याफ्ता अमला कुदरती माहौल बाउंड्री वॉल पार्किंग की सहूलत और वॉचमैन। दाखिलों के सिलसिले में मजीद तफसीलात के लिए 9-12 बजे तक वक्त रहेगा। दाखिलों के लिए उजलत कीजिए बचपन प्री प्राइमरी इंग्लिश स्कूल उबेद रेसिडेंसी माल्टेगरी रोड नांदेड़। फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद। सिल्क साड़ी कांजीवरम साड़ी बनारस साड़ी काटन साड़ी वो रेडीमेड गरारा शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल जीन्स टी शर्ट शर्ट के अलावा कोट पैंट शेरवानी दस्तियाब है। फैशन साड़ी सेंटर श्रीनगर वर्कशॉप रोड नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।